गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द सब्जेक्ट ऑफ मैथमेटिक्स विच इज लेसन नंबर 6, प्रैक्टिस सेट नंबर 6.4 एंड टेक्स्ट बुक नंबर 33। एग्जांपल नंबर 7, ए क्यूब माइनस 27 अपॉन 5a² - 16a + 3 डिवाइडेड बाय a² + 3a + 9 डिवाइडेड बाय 25a² - 1 अशा प्रकारचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे। सिम्प्लिफाय करत असताना जे काही टर्म दिलं असेल, जे काही क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आहे, त्याचे आपल्याला सर्वप्रथम फॅक्टर पडायचं आहे। आपण सोल्युशन लिहित असताना ऍज इट इज हा एक्झाम्पल लिहिला जसा तसा। आता सर्वात अगोदर आपल्याला ए क्यूब मायनस 27 याचं फॅक्टर पडायचं आहे, आणि याचं फॅक्टर आपण पाडत असताना वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ फॉर्म्युला ए मायनस 3 डिवाइड इन ब्रॅकेट a² + 3a + 9 अशा प्रकारचं आपण यात अकॉर्डिंग टू फॉर्म्युलामुळे फॉर्म्युलानुसार आपण एक फॅक्टर पाडले। लक्षात, आता राहिला प्रश्न 5a² - 16a + 3 याचं फॅक्टर कसा पडायचा। कारण आपल्याला माहिती आहे की जर पहिल्या पदाचा सहगुणक 1 पेक्षा मोठा असेल तर आपण काय करतो, पहिल्या पदाचा आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार करून येणाऱ्या गुणाकाराचा आपण अवयव पाडतो। ओके, म्हणून 5 × 3 = 15 आणि या 15 अशी अवयव पाडायची आहे की पाडलेल्या अवयवांची वजाबाकी मधल्या पदा एवढी यायला पाहिजे, म्हणजे -16 यायला पाहिजे। मग 16 यासाठी आपण फॅक्टर पाडले 15 × 1 = 15, ह्याचा गुणाकार तर 15 येते पण वजाबारी 16 येत नाही। मग काय करावं लागेल, जेव्हा मधला पद वजा असतो तेव्हा पाडलेल्या दोन्ही अवयवाला मायनस चिन्ह द्यावं लागते। मग याचं आपण कॅल्क्युलेशन करून बघितलं, -15 × -1 म्हणजे हे झालं 50, -×+ हे झालं गुणाकार, आणि दुसरा पण कंडिशन आहे की मधल्या पदा एवढी बेरी वजा यायला पाहिजे। -15 − 1 = -16 म्हणजे आपल्याला दोन्ही कंडिशन समजल्या। आता काय करायचं की या मधल्या पदा ऐवजी हे दोन्ही अवयव टाकायचे व्हेरिएबल वापरून, म्हणजे चल वापरून। 5a² - 15a - a + 3 हा प्लस 3 ऍज इट इज, इथे 15 लिहायचं नाही, हा लक्षात ठेवा। जे क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये लास्ट टर्म असेल तोच लिहायचा जेव्हा आपण हे दोन्ही फॅक्टर टाकतो तेव्हा। मग याचे दोन गट पाडले आपण, मग या पहिल्या गटामधून आपण 5a ब्रॅकेटच्या बाहेर काढलं, कॉमन काढलं, आणि a - 3 लिहिलं। 5a × a - 3 जर केलं, 5a × a म्हणजे 5a² आणि 5a - 3 म्हणजे 15a झालं। तसंच आता इथं -a + 3 आहे, याचा कोऑर्डिनेट काहीच नाही आहे पण 1 असतो, -1 आणि a - 3। आता 1 - 1 ने या ब्रॅकेटला जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे -1 × a - 1 -1 × -3 + 3। ओके, मग आपण काय करायचं की हे जे दोन्ही सारखे अवयव आहे ते अवयव पहिल्यांदा दोन ब्रॅकेटपैकी एक लिहायचा, त्या दोनपैकी ते कॉमन आहे ना त्याच्यापैकी एक लिहायचा। मग दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचा, 5a म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेरचे आपण कॉमन टर्म काढलेला आहे, पहिल्या ब्रॅकेटच्या बाहेर आपण 5a काढलेला आहे,
आणि दुसऱ्या ब्रॅकेटच्या बाहेर आपण वन काढलाय. हे दोन दोन्ही फॅक्टर या क्वाड्रेटिक इक्वेशनचे. म्हणून या क्वाड्रेटिक इक्वेशनची ऐवजी हे फॅक्टर टाकायचे. ए मायनस थ्री अँड सेकंड ब्रॅकेट फाईव्ह ए मायनस वन. ओके, समजलं? आता राहिला डिवायडेड बाय हे आहे, मग याला डिवाइडच्या विरुद्ध आपण मल्टिप्लिकेशन लिहिलं. आता गुणाकार लिहिल्यामुळे काय होते की हा जो डिनॉमिनेटरचा टर्म आहे तो न्यूमरेटरमध्ये जाते, म्हणजे छेदाचा जो पद आहे तो अंशामध्ये जाते आणि अंशामधला पद हा छेदामध्ये येतो. पण केव्हा? जेव्हा गुणाकारचं चिन्ह भागाकारचं उलट गुणाकार होईल तेव्हा. म्हणून 25 a² - 1 हा डिनॉमिनेटरमध्ये होता तो न्यूमरेटरमध्ये आला. आता न्यूमरेटरचा जो आहे तो न्यूमरेटरमध्ये जातो. ए क्यूब प्लस थ्री ए क्यूब नाही आहे ए स्क्वेअर प्लस थ्री ए प्लस नाईन. ओके, म्हणजे आदला बदल केला. आता आपल्याला बघायचं आहे की या जर फॅक्टर पाडलेले आहे तर फॅक्टरमध्ये काय काय कॅन्सल होते. आता कॅन्सल कसं होते की न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये सारखं सारखं चालायला पाहिजे. मायनस थ्री अपॉन मायनस थ्री हे जर कट, त्याच्यानंतर आपण सेकंड याचं पण आपण फॅक्टर पाडू शकतो की फाईव्ह ए मायनस प्लस वन आणि फाईव्ह ए मायनस वन. ओके, म्हणजे आपण 25 a² - 1 आपण असे फॅक्टर पाडले. मग आपलं मायनस ए फाईव्ह मायनस ए आणि इथं फाईव्ह मायनस ए हे सुद्धा कट होते, कारण हा न्यूमरेटरमध्ये आहे हा डिनॉमिनेटरमध्ये आहे. मग आपल्याकडे राहिलं काय? पण ए स्क्वेअर प्लस थ्री ए प्लस नाईन आणि हा न्यूमरेटरमध्ये आहे आणि ए स्क्वेअर प्लस थ्री ए प्लस नाईन हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, हे पण कट होते. मग आपल्याकडे शिल्लक काय राहिलेलं आहे? ओनली फाईव्ह प्लस वन, म्हणजे धीस टर्म. म्हणून या प्रॉब्लेमचा सिम्प्लिफाय 5a + 1 राईट. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अडचण असेल तर मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की मला कॉल करून अडचण जी गणिताची आहे ती तुम्ही मला विचारू शकता. थँक्स यू व्हेरी मच.